धमाल कॉमेडी वेब सीरीज चांडाळ चौकडीच्या करामती हे चांडाळ चौकडीच्या करामती कसे सरपंच सुभाषराव पाटील नीट ऐका शहरानजीक रोष्ट जाग आहे त्याच्यामुळे ही संधी हातची सोडून चालणार नाही कसे बाळू तुला मी घेतला असता पण काय झालं तुझी झाली तारांबळ पण तुझी ऐपत बी नाही त्यामुळे तू काय ह्या भानगडीत पडू नको आणि आम्हाला काय तू विरोध करू नको तुझं तू बघ रामो माझ्याकडं पण एक शिर्डी आहे ती विकतो आणि थोडंफार काय कमी पडते ती काल चाल तुम्ही सगळी तुझ्या शिर्डीत बोकडाव काही फुटबर तरी जागा आहे का दोन दिवस झाले मी बघतोय तुमची लय धावपळ चालली काही टेन्शन मध्ये आहे काय तुम्ही गाना काय झाली शहरानजीक मोक्याची जागा घ्यायचा माझा प्लॅन चाललाय जागा बिगा बघितली आणि मध्यस्थी माणूस विश्वासातलाय त्याच्यामुळे व्यवहार होईल काय झाले होती थोडीशी धावपळ पण त्याला इलाज नाही तू रानाकडे लक्ष दे तालमीत पण जा जातोय भाऊ रानाकडे बी लक्ष आहे माझ पण ह्या व्यवहाराला खर्च पण लय मोठा येत असेल खर्च येतोय म्हणूनच मी काय ठरवलंय तुझ्या काकीचं सोनं नाणं गुरडुहर सुद्धा इकायची तयारी मी ठेवली त्यामुळे बाळ्या तुला कोणी सांगितलं आम्ही इथं उभा राहिलो त्या एजंटची वाट बघत आणि इथं गाडी न्यायला येणार आहे आपलं तुम्ही रात्री ठरलं नव्हतं मशान भूमी पशी थांबायचं म्हणून राव अरे बाळू तू मशान भूमी पशी जाऊन थांब आणि काय झालं गावातून जरा एक चक्कर मारली की तुला घ्यायला येतो बाळासाहेब तुम्ही येऊ नका आम्हाला तिथं जायचंय मी पण तिथंच येणार आहे तिथं म्हणजे तुम्ही जिथं जाताल तिथे आम्ही लय कुठं कुठं जाणार आहो हे का नाही राम भाऊ तुम्ही जा आम्ही पण कुठं कुठं येणार आहे असं नाही कुठं कुठं बी येऊ नये मोठ्या माणसाच्या नादी लागू नये तुझा जाणार ना तू मशान बोंबी पशी थांब तू काय आमचा जावा यायचा काय कोण आहे माणूस नाही तांबडी लागलाय माग आमच्या मी येणार आहे अरे बाळू अरे बाळू ऐक मराठी माणूस जी सुधरत नाही आणि पुढे जात नाही ना त्याला हेच कारण असत एकमेकाचे पाय वाढतात बाळ्या तुम्ही थांबा